मिनिटांनी भूकंपाचे धक्के बसले. या भूकंपात कोणतीही जीवितहानी झालेली नाहीये, परंतु तीनही जिल्ह्यांमधील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पाहायला मिळते. यवतमाळच्या महागाव उमरखेड भागात, नांदेडमधील किनवट, माहूर, हिमायतनगर, हदगाव भागात आणि हिंगोलीमधील कळमनुरी, वसमत तालुक्यांमध्ये ही भूकंपाचे धक्के बसले आहेत. परिसरातील नागरिक घाबरले आहेत. मोठ्या प्रमाणात लोक शेतात, खुल्या मैदानांमध्ये तसेच रस्त्यावर जमले. नांदेड पासून पूर्व उत्तर दिशेला 90 किलोमीटरवर या भूकंपाचा केंद्रबिंदू आहे. 3.9 रिश्टर स्केल एवढ्या तीव्रतेचा हा भूकंपाचा धक्का बसलाय. प्रतिनिधी संदीप बालेराव सह आधार न्यूज मुंबई डेक्स. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.